नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण हे जाणून घेऊया की जनावरांची पचनक्रिया बिघडण्याचा आणि दूध फॅट SNF व वजन कमी होण्याचा काय संबंध आहे किंवा त्याची कोणकोणती कारणे आहेत। जर तुम्हाला हे समजले तर तुमच्या दूध व्यवसायामध्ये आणि पशुपालनामध्ये आपण सर्वजण निश्चित 100% यश मिळवू शकतो। पहिले कारण आहे रुफाल, म्हणजे रुमेन अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड लोड। दुसरे कारण आहे इनकम्प्लीट बायोहायड्रोजिनेशन। तिसरे कारण आहे HGD, म्हणजे हाय ग्रेन डाईट। चौथे लो pH। हाय ग्रेन डाईटमुळे लॅक्टिक ॲसिड आणि प्रोपेनिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे pH लो होतो व सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया मरण पावतात। जास्ती रुफालमुळे, म्हणजे फॅट किंवा ऑइलमुळे इनकम्प्लीट बायोहायड्रोजिनेशन होते व इनकम्प्लीट बायोहायड्रोजिनेशनमुळे लो pH आणि ड्राय मॅटर इंटेक कमी होतो। फायबर डायजेशन रिड्यूस होतो, म्हणजे फायबरची पचनक्रिया कमी होते, त्यामुळे फॅट तयार होण्यासाठी लागणारे ॲसेटिक ॲसिड सुद्धा कमी होते, त्यामुळे दुधामधील व शरीरावरील फॅटचे प्रमाण देखील कमी होते। खरे बघायला गेले तर ही सर्व कारणे इंटरलिंक आहेत, म्हणजे एकाचा परिणाम दुसऱ्या कारणाला उद्भवतो, त्यामुळे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्हाला न चुकता दूध व दुधामधील फॅट वाढवायचे असेल तर पशुपालक मित्रांनो, ह्या सर्व प्रॉब्लेम्सचा डिटेल व्हिडिओ लवकरच येईल, त्यामध्ये आम्ही हे सर्व कव्हर केलेले आहे। रुफाल म्हणजे काय, इनकम्प्लीट बायोहायड्रोजिनेशन म्हणजे काय आणि हाय ग्रेन डाईट आणि लो pHमुळे दूध फॅट आणि SNFवर कसा परिणाम होतो। चला तर आपण आत्ता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना धन्यवाद।